तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट देण्यासाठी जुगूळ गावामध्ये आलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या व्यासपीठावरील कार्यक्रमादरम्यान गावातील एका युवकाला विद्युत तारेचा धक्का लागून तो गंभीर जखमी झाला. सोमवारी कागवाड तालुक्यातील जुगूळ गावामध्ये कृष्णा नदीच्या पुराची पाहणी करत असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नदीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित एका मंच कार्यक्रमामध्ये बोलत असताना जुगूळ गावातील एक युवक काशीनाथ बसवराज हुन्नर एका दुकानावर चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याला विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ कागवाडच्या सामुदायिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी कागवाड सामुदायिक आरोग्य केंद्राला तहसीलदार राजेश बुर्ली, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बसनगौडा कागे, तालुका पंचायत एईओ इरान नवाली, CDPO संजीवकुमार सदलगे, BEO MR मुंजे, कागवाड आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पुष्पलता सुनतकल, उपतहसीलदार अण्णासाहेब कोरे यांनी भेट देऊन युवकाच्या आरोग्याची माहिती घेतली. विजय महांते, शरकेरी, KMM मराठी, कागवाड.